ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि बातमी आहे नांदेड मधून. जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठाणा मध्ये बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री 2 वाजताच्या सुमारास निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गावातीलच एका मातेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्या जवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी हा महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारी जागे झाले, त्यामुळे आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. महाराजांचे पार्थिव उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले होते. भाविकांना याविषयी माहिती समजताच एकच खळबळ उडाली. ज्या मठात शिवाचार्य निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या करण्यात आली त्याच मठातील बाथरूम मध्ये आणखीन एका व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास त्यांनी सुरू केलाय. पोलिसांनी या घटनेचा शोध घेतल्यानंतर त्यांना आरोपींना पकडण्यात यश आलंय. द व्हॉइस साठी गौतम कांबळे, नांदेड.